आयचे जी आमची प्रेस कॉन्फरन्स आसा ती एक सिरियस इश्यूचेर आसा एक सिरियस गजल जी आयज गोंयभर जेची चर्चा जाता लोकांच्या मनान स्पेशली गांवांनी भंय पडलेलो आसा गोंयकारांच्या मनान आनी गोंयकार चाळवलो आसा ते म्हटल्यार जे आमचे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स आसले ते प्रायमरी स्कूल्स मर्ज करपाचे आयज गजाली चल्ला सरकार ही जी प्रायमरी स्कूल्स आसा ती मर्ज करपाक सोदता रिजन्स नोन टू देम ते कितें कितें रिजन्स दितात जेच्या फाटल्यान सायंटिफीक रिसर्च असो कांय ना जेच्या फाटल्यान एक्सपर्टांचो एडवायस असो कांय ना जे आमचे गांवांगांवान शाळा आसले आयज गोंय आमचे 100% लिटरसी म्हणटा इंडियन टॉप लागता म्हणटा जाल्यार हे कित्याक लागून जाल्ले एक टायमार आमच्या गांवांगांवांनी प्रायमरी स्कूल्स आसले सो डॅट भुरगे स्कुलांत वयताले चडशे लोक आमचे फार्मर्स आसले शेतकार आसले ना जाल्यार नुस्तेकार आसले ते आपल्या भुरग्यांक स्कुलांत गांवांतल्या गांवांत धाडटाले शिकोवपाक घालताले स्कुलांत घालताले आनी भुरगीं शिकतालीं आनी फुडें वयताली आयज आमच्या प्राथमीक शाळेंत प्रायमरी स्कुलांत शिकून आयज कितलेशेच आमचे गोंयकार डॉक्टर जाले सायंटिस्ट जाले इंजिनियर जाले वयल्या लेवलाचेर पावले टॉप क्वॉलिफायड क्वॉलिफिकेशन घेवन आयज ते व्हडल्या व्हडल्या कंपनीन बऱ्या बऱ्या कामांक आसा थोड्यांचे कंपनीज आसा स्वताचे आनी आयज ते गोंयचे आनी गोंयकारांचे नांव वयर काडटा जाल्यार हो जो आमचो सरकार आसा बीजेपी सरकार आसा जो सदांच सांगता की शिक्षणाचेर आमी भर दिता सगळ्यांनी शिकपाक जाय जाल्यार आयज गोंयचो बीजेपी सरकार आमच्या गोंयांतली जी गांवांत प्रायमरी स्कूल्स आसा ती प्रायमरी स्कूल्स तो बंद करपाक सोदता आनी ती बंद करून तो मर्ज म्हणून दाखयता एक्च्युली बंदूच करपाक सोदता आयज ऑलमोस्ट 294 स्कूल्स तो काढून मर्ज करपाक सोदता म्हणजे वाड्या वाड्यांचेर जी स्कुलां आसा ती तेंची 4-5 स्कुलां क्लब करून तो एक स्कूल करपाक सोदता एक सिंपल डेटा आसा जो बीजेपी गव्हर्मेंट लास्ट आतां 10 वर्सां जाली वयर बीजेपी सकयल बीजेपी डेव्हलपमेंटाच्या गजाली करता एज्युकेशनाच्या गजाली करता सीएम स्वतः एज्युकेशन मिनिस्टर आसा 900 प्रायमरी स्कूल 2012 आसली जाल्यार आयज ती 720 फक्त उरला आतां 720 स्कुलांतल्या ते 294 स्कूल्स मर्ज करपाक सोदता म्हटल्यार ती ऑलमोस्ट बंद जातली आनी उरतेली फक्त 426 प्रायमरी स्कूल्स गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स फक्त 426 स्कुलां उरतली म्हटल्यार गांवांत जे लोक आपल्या भुरग्यांक स्कुलाक पावपाक शकना जे कामांक वयता जे शेतान वयता जेंची भुरगीं थंय चलत स्कुलान वयता वाड्याचेर शिकता दनपर जाली स्कूल सुटले येयली घरा जे चलतूच जाता मॅक्झिमम टायम आयज ते सगळो जो सिस्टम आसा तो ब्रेक करून तेंकां खंय तरी तेंचो वाडो सोडून तेंचो गांव सोडून दुसरे कडेन पयस कितलेशे किलोमिटर पयस तेंकां स्कुलान वचपाक कंपल्शन सरकार हो करता हे कित्याक ल्हान भुरग्यांच्या जिवा कडेन त्यांच्या लायफा कडेन त्यांच्या फ्युचरा कडेन हो सरकार खेळ करता जे प्रायमरी एज्युकेशन तेंकां लागींच मेळपाक जाय हेका लागून इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी कितलीशीं वर्सां पयलीं तयार केल्लो तो इन्फ्रास्ट्रक्चर आयज खंय ना खंय तरी सिस्टमॅटिकली ही बीजेपी गव्हर्मेंट ब्रेक करीत आहा आयज शॉकिंग फिगर म्हटल्यार 720 स्कूल्स जाता ह्या 10 वर्सांक प्रायमरी स्कूल गव्हर्मेंट आनी 88 स्कूल आसा ती 340 आसा ती 420 जाता म्हणजे ऑलमोस्ट 120 स्कूल्स वाडटा 88 स्कूल जी आसा प्रायव्हेट स्कूल्स आसा ती वाडटा जाल्यार गव्हर्मेंट स्कूल्स कित्याक बंद पडटा आनी ही सगळी जी स्कूल आसा तेंकां सरकार सपोर्ट करता नॉन एडेड स्कुलांक पासून सरकार सपोर्ट करता सरकार नॉन एडेड स्कुलांक सपोर्ट करता हो आमकां प्रोब्लम ना आमकां प्रोब्लम आसा तो म्हटल्यार गव्हर्मेंट स्कुलाचे जे एज्युकेशन आसा ते दिसान दीस कमी लेवलाचे वचत आसा आवय बापूय आपल्या भुरग्यांक गव्हर्मेंट स्कुलांतल्यान काढून प्रायव्हेट स्कूल ना जाल्यार एडेड स्कुलांत घालता आवय बापायकूय त्रास जाता आनी हेचेर सरकार हजारांनी करोड मोडटा तुमकां आमी एक फिगर सांगता जो फिगर गोवा गव्हर्मेंटाचो आसा हो गोवा गव्हर्मेंटाचो पर्फोमन्स बजेट आसा 2000 ह्या वर्साचो पर्फोमन्स बजेट तेंच्यानी दिला
सो या बजेटान क्लियर कट सरकाराक आमचो जो बजेट आसा तो आसा 1985 crore 1985 म्हणजे ऑलमोस्ट 2000 crore सरकार एज्युकेशनाचेर मोडटा. इमेजिन एक वर्षात 2000 crore म्हटल्या फुडल्या 5 वर्षात सरकार ऑलमोस्ट 10,000 crore एज्युकेशनाचेर मोडटलो. 10,000 crore हे 2,000 crore तो मोडटलो भितरले. सरकार जो ग्रांट दिता एड दिता तो आसा 1,900 crore आसा तितूंतलो 1,343 crore 1,343 crore हे फक्त तो ग्रांट इन एड दिता. इमेजीन ना टोटल स्कुला म्हणजे आयज स्कुला जी आसा आमची भितर टोटल एज्युकेशन सेक्टरान जर आमचो बजेट आसा 1,985 crore 1,985 crore भितरलो 1,343 फक्त ग्रांट दिता प्रायव्हेट स्कुलांक. म्हणजे हेतून गव्हर्नमेंट स्कुलांक पोटा उरलो कितलो तसोच एक त्यांचो जर फिगर आणि एक पळोवपाक गेलो जाल्यार व्हेरी शॉकिंग. गव्हर्नमेंट सेकंडरी स्कुलांक जो बजेट आसा आता त्यांच्यानी जे प्रायमरी स्कूल तो बंद करपाक सोदता ना जाल्यार मर्ज करपाक सोदता तेका त्यांच्यानी बजेट दवरलेलो आसा ऑलमोस्ट 561 crore 561 crore. आता 561 crore हो त्यांच्यानी जेन्ना दवरलो जाल्यार ही स्कुलां बंद कित्याक करता? तुम्ही इतको तेंका दवरलो जाल्यार ह्या 561 crore तुम्ही स्कुलां चलोवपाक शकना, शाळा चलोवपाक शकना, प्रायमरी स्कूल चलोवपाक सोदिना. मागीर गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल, गव्हर्नमेंट सेकंडरी स्कुलांक जो बजेट आसा तो आसा 112 crore 112 crore आणि असिस्टंट टू नॉन गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल, गव्हर्नमेंट सेकंडरी स्कुलांक आसा 112 crore 112 आणि असिस्टंट टू नॉन गव्हर्नमेंट स्कुलांक आसा 1,035 crore म्हणजे ऑलमोस्ट 10 times मोर. हेच्या वयल्यान इतलेंच प्रूव्ह जाता की हो सरकार प्रायमरी स्कूल गव्हर्नमेंट स्कूल जे आसा गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टम आसा नॉट ओन्ली प्रायमरी स्कूल सगळो गव्हर्नमेंट प्रायमरी गव्हर्नमेंट एज्युकेशन जो सेक्टर आसा तो काढून तो प्रायव्हेटाच्या ना जाल्यार कॉर्पोरेटांच्या हातीन दिवपाक सोदता. आणि हे कॉर्पोरेट कोण कोणाक सांगपाची गरज ना, सगळ्या गोयकारांक खबर आसा. सगळे एमएलए सगळे पॉलिटिशियन आपआपली स्कुलां घालता, आपआपले हायर सेकंडरी घालता आणि गव्हर्नमेंट तेंका ग्रांट दिता, गव्हर्नमेंट तेंका सपोर्ट करता. आयज जेन्ना गव्हर्नमेंट स्कूल बंद पडटा तेन्ना कितलेशेच आमच्या टिचरींचो थंयचो जो स्टाफ आसता पिऊन आसतलो ना जाल्यार क्लॅरिकल स्टाफ आसतलो ना टिचिंग स्टाफ आसतलो यांचे जॉब डायरेक्टली कट जाता आणि ते जॉब काढून तो शिफ्ट करता पळय प्रायव्हेट स्कुलांक. आणि प्रायव्हेट स्कुलांत आयज जी गजाल घडटा ती म्हटल्यार प्रायव्हेट स्कुलांनी पासून टिचरीक जर जॉब घेतलो जाल्यार तुका पावर लागता आणि डोनेशन्स पासून मागता. हे गजाली चल्ला आमच्या शिक्षणाचो बाजार मांडलेलो आसा. आयज गव्हर्नमेंट स्कूल जर बंद पडटा आणि प्रायमरी स्कूल जर आमचे बंद पडटा जाल्यार त्याचे कारण कितें? आयज आमचो सरकार इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून दिता. तुमकां एक स्कूल दाखयता, एक शाळा दाखयता, ही आयजूच आमी इन्स्पेक्शन केल्ली स्कूल हे शाळा सान अंद्रे कॉन्स्टिट्युएन्सीतली शाळा आसा. ह्या शाळेची परिस्थिती पळया, वयर तेचेर पावसान तापेत दाबले. हो सरकार इन्फ्रास्ट्रक्चराच्या गजाली करता, 2,000 crore बजेट दवरता पूण शाळेचेर प्रॉपर तेंका रूफ दिवपाक प्रॉपर नळे घालपाक ना टॅरस घालपाक पत्रे आमी सपोर्ट करिना कित्याक त्याचो आवाज जाता, भुरग्यांक डिस्टर्बन्स जाता, गरमी जाता. सो ह्या हे रूफ घालपाक सो तेंच्या कडेन पयशे ना. जेन्ना तुमी अशी परिस्थिती करता तेन्ना म्हाका एक सांगा, सीएमाक हांव विचारता की तुमी अशा शाळेची जेन्ना परिस्थिती करता तेन्ना एक आवय बापूय आपल्या भुरग्याक गव्हर्नमेंट स्कुलांत कित्याक घातलो? चार चार मिडियमांक शिकोवपाक एकूच टिचर तुम्ही दिता. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टाचेर टिचर जे आसात ते गव्हर्नमेंट स्कुलांत कॉन्ट्रॅक्टाचेर टिचरींग तुम्ही दवरल्यात. 15-15 वर्सां 10-10 वर्सां ते टिचर अजून कॉन्ट्रॅक्टाचेर आसा. 15,000 रुपयाच्या सॅलरीक ते काम करता. 20-20, 25-25, 30-30 किलोमीटर ट्रॅव्हल करता डेली आणि तुम्ही एक्सपेक्ट करता की हांगा क्वालिटी एज्युकेशन वाढतले म्हणून. ह्या सरकारान आपल्या बजेटान बजेट स्पीच जेन्ना आम्ही वाचता हे वाचपाक खूप बरे दिसता. हो त्यांचा परफॉर्मन्स बजेट वाचपाक खूप बरो दिसता. भितर एक त्यांच्यानी स्टेटमेंट केला, हे मुद्दाम वाचयता की लोकांक वाचता लोकांकूय कळपाक जाय. ते कितें म्हणटा, एक एज्युकेशन इज बॅकबोन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हायस्ट प्रायोरिटी इज अकॉर्डिंग टू एज्युकेशन इन द एन्युअल बजेट. द गव्हर्नमेंट ऑफ गोवा कन्सिडर एज्युकेशन एज फाउंडेशन फॉर ह्युमन डेव्हलपमेंट अँड सोर्स ऑफ कल्टिवेशन फॉर ट्रेड्स फॉर रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप.
जेन्ना तुम्ही गावातले शाळा बंद करता आज आमची तो स्टेट हैज लिटरसी रेट ऑफ 88.70 म्हणता अकॉर्डिंग टू 2011 रिपोर्ट आज तो वाढला असतो आता 88.70 जो आज त्याचा लिटरसी व्हॅल्यू असा किती असा रिझन तेका असले कित्याक आमच्या गावागावांत वाड्या वाड्याचेर शाळा असले आणि त्या शाळेनी भुरगे वयताले शिकताले आणि म्हणून हो रेशो असलो जर हे शाळा बंद पडले दोन गजाली भितर आसा एक तर सरकाराक ते शाळा बंद उडोवन त्या जाग्यार प्रायव्हेट स्कूल हाडपाक जाय जी स्कूल जाले गेरा स्कूल जाले कसली कसली डिफरंट कॉर्पोरेट स्कूल तांकां हाडपाक जाय जाल्यार अडानीची नाल्या अंबानीची स्कुलां तांकां हाडपाक आसतली एक तर तांकां प्रायव्हेट स्कुलाक परते थंय प्रमोशन दिवपाक जाय सो दॅट ती गांवांतली भुरगीं प्रायव्हेट स्कुलांत पैसे भरतली वयतली आणि परती जे प्राथमीक शाळा जे आसा नाजाल्यार गव्हर्नमेंट जे स्कूल आहा पळय ते ऑटोमॅटीक बंद पडटले म्हणजे हो एक त्यांचो व्हडलो मास्टर प्लॅन आसपाक शकता आणि आमकां दिसता तसोच आसतलो पूण हे जेन्ना सरकार सांगता एज्युकेशन प्रायोरिटी दिता जाल्यार ह्या स्कुलांची ही परिस्थिती कित्याक इन्स्पेक्शन कित्याक जायना 561 करोड तुम्ही जर ते शाळे खातीर दवरल्या प्रायमरी एज्युकेशना खातीर एलिमेंटरी एज्युकेशना खातीर जर 561 करोड दवरले जाल्यार हे 561 करोड वयता खंय सेकंड सरकार एक हे म्हणटा की गव्हर्नमेंट इज बीन प्रोव्हायडिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर टू द स्कूल्स थ्रू GSIDC and Public Works Department along with qualified staff till date 44 number of government schools are under repair in the entire state of Goa. एकदाय पयली तुम्ही स्कुलां थोडी रिपेअर केल्या ती स्कुलां बंद पडले आता तुम्ही म्हणता 44 स्कूल्स काम चालू असा म्हणजे ती काम चालू भितरली 44 आमकां दिसता कमीत कमी 30 तुम्ही परती बंद उडयतली आणि ती परत करपाक सोदतले म्हटल्यार फक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टराक खावोवपाक नाजाल्यार तुमचे कमिशन सेट करपाक तुम्ही टेंडर दिता काम दिता आणि एज्युकेशनाचो बाजार म्हणता आज तुम्ही प्रायव्हेट स्कुलांक जी तुम्ही लायसन्सीस दिता त्यांना जे एज्युकेशन स्कुलां घालपाक दिता विदाउट ग्राउंड विदाउट प्ले ग्राउंड तुम्ही त्यांना दिता भुरग्याचं तुम्ही म्हणता डेव्हलपमेंट जावपाक जाय सगळ्या रितीन त्याचं डेव्हलपमेंट जावपाक जाय सीएम म्हणता पुराय तरेन त्याचे डेव्हलपमेंट जावन भुरगो बऱ्या रितीन खेळपाक पावपाक फुडे सक्सेस जावपाक जाय जाल्यार हांव त्याका विचारता विदाउट प्ले ग्राउंड तुम्ही स्कुलांक परमिशन कशी दिता आज तुमच्याच एमएलएचे तुमच्याच आज पॉलिटिशियनांचे तुमच्याच पार्टीच्या लोकांचे तुमच्याच फाल्यां ऑर्गनायझेशनाचे असे कितलेशेच एफिलिएटेड ऑर्गनायझेशन आसा त्यांचे स्कूल्स आसा विदाउट प्ले ग्राउंड तुम्ही आज बाजार म्हणल्यात आणि सुपर मार्केट आणि जशी शॉपां असतात तशी तुम्ही स्कुलां घालपाक दिता आज जी स्कूल्स असा एज्युकेशन सिस्टम असा तो तुम्ही त्याचा बाजार म्हणल्यात आणि त्याका तुम्ही शॉपां करून उडयल्यात त्याका दुकानां करून उडयल्यात धंदो करून उडयल्यात बिझनेस करपाचो तुम्ही फक्त प्रायव्हेट एडेड स्कुलांक तुम्ही ग्रँट्स दीत असा आणि हेवटेन गव्हर्नमेंट स्कुलां तुम्ही बंद उडयत असा आज सीएमान विचारता जर तुझे गव्हर्नमेंट स्कुलां तुझी जर आज तू चलयता 561 करोड दवरता जाल्यार तुमचे तुमचे एमएलए जावन तुमचे मिनिस्टर जावन जावन तुझी भुरगी आज गव्हर्नमेंट स्कुलांक तू कित्याक धाडिना आज कितले मिनिस्टरांची भुरगीं त्या गव्हर्नमेंट स्कुलांक वयता आणि जर तुम्ही धाडिना जाल्यार त्याचे रिझन कितें तुमच्या भुरग्याक बरे एज्युकेशन जाय म्हणून तुम्ही प्रायव्हेटान धाडटा पूण गव्हर्नमेंट स्कुलांचेर तुम्ही इतले 1000 करोड तुम्ही मोडटात आणि हेच्याय पयली तुम्ही मोडल्यात जाल्यार हे करोड वयता खंय आय टिचरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टाचेर दवरतात स्कुलां सगळी बंद करून उडयतात तुम्ही आणि तुम्ही सांगता सीएम तेजी हेडमास्टर वांगडा तेणी मिटींग घेतली आणि तो तेंचेर फोग काढटालो की लॉस आपणाक जाता म्हणून बिंग एन एज्युकेशन मिनिस्टर लॉस तुकाच जावपाक जाय टिचरींक तूं आय त्या टिचरींक इन्फ्रास्ट्रक्चर ना स्कुलांनी प्रॉपर टॉयलेट ना सारको रूफ ना तांकां प्ले ग्राउंड ना तांकां सारकी तुम्ही म्हणटा ट्रेनींग दिता तूं सांगता जो आयज आमचो इंडेक्स देंवला तो इंडेक्स देंवला टिचरींक लागून जाल्यार हेका ट्रेनींग कोण दिता तुम्ही बरयला स्पेशल ट्रेनींग प्रोग्राम टू टिचर्स आर डिझायन टू स्टेट काउन्सिल एज्युकेशन रिसर्च ट्रेनींग डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनींग जाल्यार हे ट्रेनींग तुम्ही दिता जे ते ट्रेनर एक तर फेल आसतले ना ट्रेनींग सारकी जायना ना जाल्यार सरकार फटयता सरकार गव्हर्नमेंट स्कुलांक सपोर्ट करिना जाल्यार खंयच्याय एज्युकेशन इन्स्टिट्यूटाक सपोर्ट करिना गव्हर्नमेंटाच्या आणि ताका लागून रिझल्ट देंवता आणि ताका लागून आमचो इंडेक्स देंवता आज सरकारान ह्या सगळ्या गजालींचेर विचार करपाक जाय ही जी स्कुलां बंद जाता ही स्कूल बंद करपाच्या रेव्होल्युशनरी गोवन सामके अगेन्स्ट आसा आमकां जाय हेचे प्रॉपर ऑडिट जाल्ले एज्युकेशन सिस्टम आमची प्रायमरी स्कूल गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल बरी करपाक लागून सरकारान प्लॅन करपाक जाय काढून प्रायव्हेटाक दिवपाक जायना ना तेंची मर्जर जावपाक जायना एज्युकेशन सिस्टमाचेर जेन्ना तुम्ही 2000 करोड बजेट दवरता 2000 करोडांतलो 1300 करोड एडेड स्कुलांक वयता आणि बाकीचो थोडंच उरता तो तुम्ही गव्हर्नमेंट स्कुलांक दवरता हो अन्याय जावपाक जायना गव्हर्नमेंट हो गव्हर्नमेंट कसो वागपाक जाय प्रायव्हेट एंटिटी कशी न्हू
एवरी गजल तुम्ही हॉस्पिटल काढता तुम्ही पीपीपी दिता तुम्ही फार्मासी काढता पीपीपी दिता तुम्ही त्यांची कॅन्टीन दिता तुम्ही पीपीपी दिता एवरी गजल तुम्ही येता ते तुम्ही काढता तेन्ना पीपीपी मॉडेलाचेर काढून भायर जाता तशी तुम्ही स्कुलांय काढून दिल्ले आसा एज्युकेशनाचो बाजार जाल्या सो हो खंय तरी बंद जावपाक जाय आयज गांवां गांवांत लोक बेजारलेले आसा रागार जाल्ले आसा चवताळले आसा कित्याक त्यांच्या भुरग्यांचे एज्युकेशन बंद करपाचे षडयंत्र ही बीजेपी गव्हर्नमेंट करता भुरग्यांक आयज परते लिटरसी जो वेल्यू आमचो 88% म्हणटा 2011 आसलो तो खंय तरी कमी करपाचो प्रयत्न चालला जे ह्या सरकाराक सीएमांक फक्त आमच्या भुरग्यांनी शिक्षण सोडून गोळ्यान पट्टे घालून यांच्या फुड्यान फक्त लाचार कशे पेट्रोलाक बायक रॅली करपाक यांची कॅम्पेन करपाक रावपाचे कशे तांकां दिसता आयज तुमचे पट्टे घालून घालून भुरगे काबार जाले गोंयान आनी आयज तुम्ही आनी भुरगे पट्टेकार तुम्ही तयार करपाक सोदता आमच्या गरीब गोंयकारांच्या भुरग्यांक तुम्ही प्रायव्हेट स्कुलांत धुकलता आणि गव्हर्नमेंट स्कुलांनी तुम्ही वाटोळे करून दौरल्यात आणि फक्त 10,000 करोड तुम्ही सेटिंगा करून तुमच्या एमएलए आणि मिनिस्टरांक फक्त स्कुलां घालपाक मदत करतात आणि कायच करिना सो आम्ही याचा विरोध करता आणि विरोध करतले आम्ही गावागावांत वचून याची जागृती करतली आयज पीटीए मिटींग चालला भुरग्यांचेर प्रेशर असा आयज आवय बापांचेर प्रेशर घालता की तुम्ही साईन करा तुम्ही ते स्कुलांक भुरग्यांक खंय धाडा तुमकां बालरथ दितले तुमकां हे दितले ते दितले आयज जे एक्झिस्टींग बालरथ असा त्या बालरथाच्या एम्प्लॉईंची परिस्थिती पळय तांकां सारखो पगार मेळना आयज तांकां टायमींग सारखो ना त्यांची परिस्थिती सामकी बिकट जाल्ली आसा सो हेचेर खंय ना खंय तरी सरकारान विचार करपाक जाय हेचेर सरकारान सामके चिंतपाक जाय सगळे स्टेक होल्डर्स आमचे स्टुडंट्स आणि पेरंट्स तांकां कॉन्फिडन्सान घेवन गव्हर्नमेंट स्कूल 100% चलतली आणि इटून आयटी को स्कूल बंद ना करता तिथे अपग्रेड कशी जातली हेचेर विचार करपाक जाय फुडले आमचे तशेंच आमचे आतां तुम्ही जाणा आयआयटी गोंयान परत वयता मुद्दो येयला आमचो आदी आसा आदित्य देसाय आसा तो आयआयटी बद्दल आणि एज्युकेशना बद्दल तुमकां सांगतलो रिसंट स्टेटमेंट तुम्ही ऐकले कडे असतले थंय कुडचड्या सुभाषाने दिल्या काबरालाने दिल्या ते म्हणटा कितें थंय एज्युकेशन सिस्टमा लागून डेव्हलपमेंटा लागून आयआयटी जाय म्हणजे तेच स्टेटमेंट कॉपी पेस्ट सगळे गेल्ले फावटीचे 2 वर्ष पयली बॉल मारताले तेच स्टेटमेंट परत आयकून सांगतले हांव सांगपाक सोदतां काबराल जो फाटल्या दिसा स्टेटमेंट दितलो असोंडा स्कूल बंद पडला प्रायमरी स्कूल थंय खंयचे तरी प्रायव्हेट स्कूल चलता ऑड्रा स्कूल बंद पडला तेगे बोर्ड लायले त्याने ओडला आता इलेक्शना टायमार मुखार तेजे फाटल्यान स्कूल असे बंद पडलो प्रायमरी स्कूल बाग खळवण थंय बंद पडला चिरकनोळी थंय बंद पडला इस्कॉल ही सगळी स्कुलां कुडचडे कॉन्स्टिट्युएन्सीची हे डेव्हलपमेंटा शपथ सांगतात सगळ्या एक एकल्या येऊन की आपण हे करतो डेव्हलपमेंट करतलो तुमगे वाड्यार तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर जी गव्हर्नमेंट स्कुलां आसली ती कितले स्कूल चालू आसा सुभाष तो सांगता तेका वाड्यार स्कूल कितले चालू आसा ती पयली विचार तेका म्हणटकीर तुमच्यान इन शॉर्ट गव्हर्नमेंट स्कुलां रन करपाक जायना थंय आणि तुम्ही आम सांगता आपण व्हडले डायरेक्ट आयआयटी घालतले म्हणजे आम्ही डायरेक्ट आयआयटी ऍडमिशन घेवप ना प्रायमरी स्कुलांनी घेवप ना हेजो अर्थ असा आता तुमच्यानी साधी स्कूल चलोवपाक जायना थंय ओके नॉट ओन्ली दॅट आता बाकी कितें आसा गजाली तुमच्या कडेन पब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टम किंवा बाकीच्या गजाली आसा ते स्ट्रॉंग ना एक बालरच सांगता तुम्ही पूण अजून पर्यंत गांवांनी अशी सिच्युएशन आसा तांकां वचपाक बसीस ना काय ना प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर ओके आणि भुरग्यांच्यो ज्या वाड्यावयले स्कूल्स आसा वाड्यावयले स्कूल तुम्ही बंद करता असतात कुठल्या एक लायनीन बंद जायत आसा नाव लेट्स लुक एट की जो परफॉर्मन्स जो म्हणटा तुम्ही गव्हर्नमेंटाचो आता लास्ट टायम सीएम जो आसा फक्त ह्या टायमार लास्ट टायमार येतलो ते 5 वर्सां भितर कितके जातले स्कुला लागून एज द नंबर ऑफ गव्हर्नमेंट स्कूल हॅव गॉन हाय पॉप्युलेशन तर वाडलां आमगेलें इतले वर्सां पॉप्युलेशन वाडत आसा मायग्रेशन जालें जाल्यार सगळे कडेन वाडत आसा पॉप्युलेशन एक पूण त्या रेटीन गव्हर्नमेंट स्कूल वाडली ना दॅट मिन्स यू आर नॉट डुईंग इनफ फॉर द गव्हर्नमेंट स्कूल आणि येता आणि इन्फ्रास्ट्रक्चरा नांवान हांगा आयआयटी बांधता हे बांधता फार्मर्सां जमीन घेता असली गजाली सांगता दॅट मिन्स यू आर नॉट एट ऑल कन्सर्न अबाउट द एज्युकेशन सिस्टम आय डोंट नो वॉट यू वॉन्ट आउट ऑफ दॅट जमनी आसा त्यो सोडून दुसऱ्या जमनी मारून मोडून तांकां जबरदस्ती तेजे कडेन जमनी घेवप दादागिरी करून नासत्या जमनीचे बांदप ना आणि मागीर गव्हर्नमेंट स्कुलांचेरूय लक्ष ना दॅट मिन्स इट इज क्लियर की तुमकां गव्हर्नमेंट स्कुलाचे हेंच्या तेंचे एज्युकेशन सिस्टमाचे पडन घालना जर एज्युकेशन सिस्टमाचे पडन गेले कडेन आसतले जाल्यार तुमी हे जे स्कूल आसा ती आमची 4 स्कूल आसा ती 8 गव्हर्नमेंट स्कूल कशी जातली चडान चड स्टुडंट कशे एडमिशन घेतले ग्रोथ कशी जातली हेजेर कॉन्सन्ट्रेट करपाक जातले बट दॅट इज नॉट हॅपनिंग सो इट इज क्लियर कट इंडिकेशन की एक तर ते वन बाय वन गव्हर्नमेंट जॉब्स आता कट डाऊन जायत असा स्लोली स्लोली एज्युकेशन सिस्टमातले जे जॉब्स आसा ते कट डाऊन जायत वयतले
एज यू आर नॉट गेटिंग डायरेक्टली एडमिशन करता डायरेक्ट एडमिशन बंद डायरेक्ट स्कूल बंद सगळे बंद एवरीथिंग इज गेटिंग क्लोज डाउन ओके सो दैट मीन्स इट इज समवेयर गोइंग टू द प्राइवेट इट इज वेरी क्लियर इट इज वेरी मच एविडेंट आणि जे वोटर्स असतात त्यांना सांगता पुट दिस इन युअर माइंड सगळं बघल्या झाला गव्हर्नमेंट प्राइमरी टीचर म्हणता तो जॉब आता बंद होता ओके लाईन स्कूल बंद आहे तसं जॉब बंद होता सो तुम्ही स्वप्न चिंता की आपण आमदारा पण आरती करतील टीचरला जॉब मिळतो तो आणि मला तिथं एक नाही दहा आरती करा तो स्कूल बंद जाता त्याला जॉब मिळवा ओके तुमची मागील पुढे स्टँड किती असते सपोज जर सरकारनं सरकार आता काल आमची मीटिंग झाली विरेशाची आमची मीटिंग झाली डायरेक्टराकडे पण आमकां खंयच्यान काय तितलो बरो रिस्पॉन्स मेळूंक ना आनी आजून तेंच्या हातीन कितें तरी सारकें लेटर पडोंक ना म्हणटात आमकांय ऑर्डर येवंक ना म्हणून नोटिफिकेशन येवंक ना सो ते एकदां मेळ्ळ्या उपरांत आमी आमचो फुडलो स्टँड क्लियर करतले पूण आतां गांवां गांवांत वाड्या वाड्याचेर ज्या जाग्यार आमचे भुरगे आसा थंयसर जागृती करपाक पेरंटा कडेन उलोवपाक आमचे चालू जाल्ले आसा आनी आमी हे मर्जर जावपाक म्हणटा ते दिवपाचे ना कित्याक हे एक षडयंत्र आसा गोंयकारांक इलिटरेट दवरपाक गोंयकारांक लाचार करपाक आनी गोंयकारांचो जे एज्युकेशन सिस्टम आसा ती काढून प्रायव्हेटान विकपाक ना जाल्यार तेचोच धंदो करपाक ज्या गव्हर्नमेंट स्कुलांनी पेरंट्स आपली भुरगीं धाडपाक सोदिना ती स्कुलां बंद पडटा म्हणून तुमकां दिसता पेरंट्स तुमच्या वांगडा रावतले पेरंट्स 100% रावतले कित्याक जेन्ना आमी मागता की सरकारान हेजेर ऑडिट करचे सरकारान जे गव्हर्नमेंट स्कुल्स आसा तेचे इन्फ्रास्ट्रक्चरूच न्हू थंयसर प्रोपर टिचर्स थंयसर प्रोपर स्टाफ प्रोपर भुरग्यांचे एज्युकेशन सिस्टम तेचो सिलेबस हे सगळे डिझायन जावपाक जाय जे प्लेग्राउंड स्पेशली प्लेग्राउंड जे आसतात तेन्ना हो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करून तेणी ओवरऑल तेचे डेव्हलपमेंट करपाक जाय आनी लोक जेन्ना ते डेव्हलपमेंट जातले जेन्ना लोकांक दिसतले की गव्हर्नमेंट स्कुलान आमच्या घरा सायडीकूच जर वचत भुरगो जाल्यार तेका बरें एज्युकेशन मेळटा तशें आमकां पयलीं मेळटालें पयलीं आमी त्याच शाळेनी शिकला त्याच प्रायमरी स्कुलान शिकला आनी आमी आयज भुरगे खंय खंय जाले हांव शाळेन शिकलो हांव एमएससी जालो अशें कितलेशे डॉक्टर जाला इंजिनियर जाला सायंटिस्ट जाला खंयच्या खंयच्या लेवलाचेर ते शाळेंच्यान जाला कित्याक तेन्ना सिस्टमाचेर ते एज्युकेशनाचेर भर आसलो आनी एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणल्यार बऱ्या रितीन चलताले आयज एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणल्यार एक बिझनस जाला धंदो जाला प्रत्येक आमदाराचे स्कूल आसा प्रत्येक आमदार आयज हे घालता आयज आठवी फेल आमदार आपली स्कुलां घालता आनी भुरग्यांक शिकोवपाच्या गजाली सांगता इज ओनली मनी मेकींग आनी वोट बँक क्रिएट करता आनी कांय करिना इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट कर क्वालिटी ऑफ एज्युकेशन तू वाडय आनी ऑटोमॅटीक आवय बापूय आपल्या भुरग्यांक 15 किलोमीटर 20 किलोमीटर पयस धाडचे ना आपल्या गांवानूच धाडटले इतली गॅरंटी आमी दिता तोच प्रश्न आसा लोकांक खबरूच ना की एज्युकेशन डिपार्टमेंटान कितलो खर्च जाता गव्हर्नमेंट सांगता 1,900 करोड तो वर्साक मोडटा एक वर्साचो बजेट जाल्यार 5 वर्सांक 10,000 करोड सो लोकांनी चिंतपाची गरज आहे की हे 10,000 करोड वयता खंय आयज आमच्या भुरग्यांक प्रोपर शाळेंत सारो फिल्टर ना नळ सारखो ना नळे सारखे ना जाल्यार 10,000 करोड वयता खंय ते सेपरेट इन्फ्रास्ट्रक्चर काडटा जीएसआयडीसीक दिता पीडब्ल्यूडी दिता तेंचो बजेट डिफरंट आसा एज्युकेशनाचोच हो बजेट आसा एज्युकेशन भितर रिपेअर वर्क येना भितर तुजे इन्फ्रास्ट्रक्चर येना सो तेका जर डिफरंट बजेट आसा जाल्यार हो शिकोवपाचो 10,000 करोड वयता पळय लोकांनी चिंतपाची गरज आसा सीएम हे 10,000 करोड एज्युकेशन मिनिस्टर प्रमोद सावंत आसा हो प्रमोद सावंत त्या 10,000 करोडांचे करता कितें हो प्रश्न सगळ्यांनी पडलेलो आसा लोक थोडे दोडा मार्गार वचून सोदपाकूय लागला की 10,000 करोड दोडा मार्गार तर पडोंक ना नाजाल्यार खंयसर सायडीच्या गांवांत कोल्हापूर तरी पडोंक ना हे लोक चिंतपाक लागले ऑलरेडी लोकांनी सर्वे टीम लायल्या आसतली आनी लोक फायंड आउटूय करता की 10,000 करोड रूट खंय जाता 100% स्कॅम आहा कित्याक जर हे 10,000 करोड जर गोंयची स्कुलां चलोवपाक जर पावना जाल्यार म्हाका दिसता अश्यो एवरी इयर हे 10,000 करोड अशें की ह्या 5 वर्सांक हेच्याय 5 वर्सां पयली हेच्या पयलींचो जो बजेट आहा तोय तुमकां सांगता हेच्या पयलीचो फिगर आसलो तेंचो 2020-21 जो बजेट आसलो 1,138.6 करोड म्हणजे 1,300 करोड 1,300 करोड 5 वर्सां गेली आसली म्हणजे ऑलमोस्ट परतो थंयसर अराउंड 7-8 हजार करोड जाल्यार हे 7-8 हजार करोड गेल्या 5 वर्सां त्याच्या 5 वर्सांचे अशे कितलेशीच 5-5 वर्सां वचत स्कुलां पाड पडली एज्युकेशन सिस्टम पाड पडली टिचरीच्या ट्रेनिंगेक पाड पडली पर्फॉर्मन्साक पाड पडली भुरग्यांची आयुष्याची पाड पडली जाल्यार हे कितें हेजेर लोकांनी विचार करपाक जाय की हो सरकार तुमकां 500 रुपया 1,000 रुपया ना जाल्यार 34 पोटले वाटून हे आमदार तुमच्या भुरग्यांच्या लायफा कडेन फ्युचरा कडेन कशें खेळटात आनी तेंकां कशें लाचार आनी गोंयांत पट्टे घालूनच दवरपाक सोदता लोकांक कळपाक जाय तुमी जेन्ना वोट मारता तेन्ना चिंता की तुमच्या भुरग्याचें भविश्य आयज हो सरकार काळोखांत घालता त्या भुरग्याक
अनपढ़ इलिटरेट गवर्नमेंटची कॉन्स्पिरेसी आज गोयंत चललेली आहे. मातृभाषा भाषा माध्यमाची तुझी स्टँड किती तुमची? मातृभाषा माध्यम म्हणजे आम्ही किती म्हणता की जे स्कूल्स असा भीतर तू आज कोकणी झाले मराठी झाले जे प्रायमरी स्कूलात असतात जो पर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळाना विचेवर लँग्वेज तू आज इंग्लिश कर कोकणी कर मराठी कर जर तुझ्याकडे क्वालिटी एज्युकेशन ना जाल्यार तू कसली भाषा कर त्या भाषेक व्हॅल्यू दुराना. एज्युकेशन क्वालिटी इज इम्पॉर्टंट. तू मागीर कोकणीन दी मराठीन दी तू इंग्लिशीन दी जो प्रत्येकाचो स्वतःचो आपलो रोल आसा प्रत्येकाक आपणाक दिसतले की हांव खंयच्या स्कुलान वचपाचो हांव कोंकणीन वचपाचो मराठीन वचपाचो इंग्लिशीन वचपाचो बट वॉट मॅटर्स इज क्वॉलिटी वॉट मॅटर्स इज तुझ्या खंयच्या गांवांत लागीं खंय स्कूल आसा काय ना भुरग्याक ट्रॅव्हल करचें पडपाक जायना. आयज आमी पळयता आमी शाळेंत वयताले आमी लागीं चलातूच वयताले आयज भुरगे बालरथाच्या नांवान बालरथ म्हण सगळ्यांक नात सगळी कडेन बालरथ नात. आयज भुरग्यांक बसी भरून पॅक करून दारार रावन लोंपळत भुरगे वयतात स्कुलाक आनी ही परिस्थिती आसा ही रियलिटी आसा. जाय जाल्यार सीएमाक आमी व्हिडिओ काडून दाखयता फोटो काडून दाखयता. थोड्या प्रायमरी स्कुलांनी कन्नड हो सुद्दां सब्जेक्ट आसा. हय कशें हे तेच सांगता की आयज कन्नड जातले फाल्यां तमिळ जातले मलयालम जातले हेच्याय आमी अगेन्स्ट आसा कित्याक आयज आमची स्टेट आमकां लागून गेला. आयज आमची कोंकणी लँग्वेज आसा मराठी आयज आमची सेकंड लँग्वेज आसा हे जे ऑफिशियल लँग्वेज आसा तेतून आयज एज्युकेशन जावचें सोडून आयज कन्नड येता आनी खंयचे येता जाल्यार आमच्या स्टेटीची आयडेंटिटी कित्याक उरली. आयज लँग्वेजच्या बेसाचेर आमची जर स्टेट येयला जाल्यार त्या स्टेटीची लँग्वेज प्रमोट जावपाक जाय. तुमी एक एक वर्ड बँकेक लागून तुमी फाल्यां मलयालम करताले परवा तमिळ करताले मागीर पंजाबी करताले मागीर बिहारी करताले मागीर हरियाणवी करताले मागीर आनी कसले करताले हे जर तुमी हाडीत रावले जाल्यार गोंयकार आमी काबार जातले. आयज अशी परिस्थिती जाल्या की आमचे भुरगे जेन्ना स्कुलान वयतात आमचे भुरगे हिंदी उलयतात येतात घरांनी रिझन कितें तेंच्या वांगडा क्लासमेट बँचाचेर बसता तो भुरगो भायलो आसता. आयज ती लँग्वेज भुरगीं कॅचअप करताले तेंचे तेंचो कल्चर आयज कॅचअप करता म्हणजे केदो व्हडलो डेमोग्राफीक चेंजीस आनी भुरग्यांच्या मायंडाचेर चेंज जाता आनी बदल घडटा तो तुमी पळोवपाक जाय. आयज आमच्या भुरग्यांक एडमिशन मेळना लागीं पूण तेंच्या भायल्यांच्या भुरग्यांक एडमिशन रोखडें मेळटा आनी आमच्या भुरग्यांक गांवांतली शाळा ना गांवांतले स्कूल सोडून 15-20 किलोमीटर 10 किलोमीटर पयस वयचें पडटा स्कुलाक लागून. सो हे सगळ्याचेर विचार जावपाक जाय आनी आमच्या गोंयकारांचे आनी आमच्या लँग्वेजीचेर आनी आमच्या स्कुलांचे क्वॉलिटीचेर आयज सरकारान विचार करून तेजेर प्रॉपर एक कमिटी बसोवन सामकी कमिटी आयज जशी तुमी प्रॉपर्टीक लागून एसआयटी बसयला तशी एक स्टडी कमिटी तुमी बसोवपाक जाय आनी आमची स्कुलां कशी वयर सरतली आमचे एज्युकेशन सिस्टम कशी वाडटले. आयज आमी म्हणटा एक्सिडंट जाता वेरी सिंपल गजाल भुरगे 18 वर्साचे 16 वर्साचे बायक चलयतात 5 चलयतात एक्सिडंट जाता म्हणून सरकार म्हणटा जाल्यार ह्या भुरग्यांक त्या एज्युकेशन सिस्टमान कित्याक हाडिना. आयज ट्रॅफिक सिग्नल एक राऊंड सिग्नल आसा एक राऊंड सायनबोर्ड आसा तो राऊंड सायनबोर्ड कंपलसरी आसा मँडेटरी आसा का ऑप्शनल आसा हेजेर कोण उलयना. हे एज्युकेशन सिस्टमान येवपाक जाय. एज्युकेशन सिस्टमान आमच्या ट्रॅफिक येवपाक जाय आमचे पंचायत राज येवपाक जाय तुजे ह्युमन राईट्स येवपाक जाय हे सगळे गजाली जेन्ना आमच्या प्रायमरी स्कुलान आमच्या गव्हर्मेंट स्कुलान येतले तेन्ना हांव तुका सांगता की प्रत्येक आवय बापूय आपल्या भुरग्याक प्राऊडली गव्हर्मेंट स्कुलान धाडटलो शिकपाक. बरो विषय घेतला सिरियस सारखो पण ही एक गजाली फुडें तूं घेयला तो म्हारगायेचो विशय तो कसो पळयता. म्हारगाय आयज सगळे लोक जाणा की म्हारगाय खंयच्या लेवलाचेर पावली आसा आनी लोकांनी चिंतपाक जाय. लोक म्हाका दिसना लोक जेन्ना म्हारगाय जाता तेन्ना बोवाळ मारतात पूण जेन्ना इलेक्शन येता तेन्ना ती म्हारगाय लोक विचारता. एवरी डे एवरी सिंगल डे एवरी सिंगल मिनीट लोक एक्स्ट्रा पैसे म्हणटा जावं ते नुस्त्याक जावं ते तांदळांक जावं ते जेवपाक जावं ते पेट्रोलाक जावं कपड्यांक जावं मोबायलाक प्रत्येक गजालीचेर सरकार वाडयत आसा जीएसटी वाडयत आसा आनी हो जो सरकार सबका साथ सबका विकास म्हणटा तो कोणाचो विकास करता अडानीचो करता अंबानीचो करता आनी खंयच्या कॉर्पोरेटाचो करता आनी बारीक मॅन्युफॅक्चरर जावं बारीक बिजनसमॅन जावं बारीक जो मनीस आसा इंडियन आसा भारतीय आसा तेंची हालत कशी करता सगळ्यांनी पळयल्लें आसा आनी तेजो रिजल्ट म्हाका दिसता 2024 लोकसभा इलेक्शनाक 100% दिसता. आय एम इन टू आय टी आमकां युएसान सॉफ्टवेअर जे मेळटा ओपन सोर्स सॉफ्टवेअर वी गेट इट फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड मेळटा इंटरनेटाचेर पूण हांव ती जर इंडियन सर्वीस दितलो आय टीची म्हाका 18% जीएसटी दिवचो पडटा तेजेर. आय एम गेटिंग दॅट सॉफ्टवेअर फ्री ऑफ कॉस्ट आय जस्ट टू गीव इट टू यू आय हॅव टू पे 18% जीएसटी टू गव्हर्नमेंट. ही सिस्टमान चालला दीस इज अ पथेटिक सिस्टम. जीएसटीचे जर उलयता जाल्यार एक मेडिसिनाचे जीएसटी लावचे ना म्हणून सांगितले जाल्यार तो आज मेडिसिनाचे जीएसटी लागलेले आसा जाल्यार तशें कशें उलयता. दॅट इज कंप्लिटली नॉनसेन्स. त्याने सांगले धंय आणि हेजेर तेजेर लावपाक जायना म्हणून लावपाना म्हणून एग्रीकल्चराचेर तुम्ही लायता म्हणटा कितें जालें दॅट मिन्स यू आर टॅक्सिंग युअर फूड
That is a stupidity. I am directly calling this is a stupidity because you are taxing the food. लोग जो तो तेरे tax लेता. कहना? ना इधर simple गजल इधर simple गजल मुझे. आमची country जैसे श्रीलंकेन जला ते उठा जे रोजबाजे ऐसा 100% टेंस जातले आज अच्छे दिन आज गजालीन अच्छे दिन करून आज किदे परिस्थिती लोकांची झाली आसा बारीक मॅन्युफॅक्चरर बारीक रिटेलर आज कसो झाला त्याची परिस्थिती खंय पावल्या ही तेंका खबर आहे कित्याक आज तुम्ही पळयता आज परवरी पळय वाटेचेर थंय क्रोमा आसा थंय रिलायन्स आसा थंय मागीर आनी कितें आसा जुरियो हे जे तुमचे व्हडले व्हडले तुमी कॉर्पोरेट्स हाडटात व्हडले व्हडले तुमी ब्रँड्स हाडटात ते मोनोपोली करता न्ही तुमी बारीक जो रिटेलर आहा बारीक मॅन्युफॅक्चर तो काबार जावन वयता आनी हे अशेंच जातले आयज आपली कंट्री आमची अडानी आनी अंबानीच्या हाती वयतली आनी सगळ्या गोंयकारांक सगळ्या इंडियनांक आमचो जितले जाण भारतीय कॉमन लोक आसा तेंकां हेंचे ह्या कॉर्पोरेटांचे स्लेव्ह जावचे पडटले ते सांगता तेन्ना पुढचे पडटले ते सांगता तेन्ना न्हिदचे पडटले ते दिता तेच खावचे पडटले ते दिना जाल्यार उपाशी रावचे पडटले गव्हर्नमेंट गोडाऊनचे तूर हो शाहजहां मॉडल आसतलो चड करून हे वेस्ट करपाचे कित्याक शाहजहां मॉडलाचो तो हे आसलो मिनिस्टर आसलो तो सो जेन्ना कोविडा टायमार येयली ही दाळ म्हणटालो 200+ टन कितली तरी आसली आनी 10 टन शुगर पिड्ड्यार जाल्या जेन्ना सामान्य गोंयकार आपल्या घरांत खंय तरी एक खावपाक कितें येतले म्हणून वाट पळयताले कोवीड टायमार जेंकां मेळनासले लोक फायनान्शियली कॉलॅप्स जाल्ले तेंकां ती दाळ वाटची सोडून इतली टन म्हणजे कितले ट्रक आणि कितले गोदाम इमेजिन करा इतली 200+ टन ही दाळ जर आमच्या गोंयकारांकडे पावली जाल्यार आयज खंय ना खंय तरी तेंकां मदत जावपाची पूण टॅक्स पेयराचो पयसो हो शाहजहानाचो पयसो न्हू नाल्यार गोविंद गावडेचो पयसो न्हू हो टॅक्स पेयराचो पयसो त्याची जी दाळ घेतलेली त्याची जी साखर घेतलेली ती सगळी आयज इबाड जाल्या वेस्ट करून दवरल्यात आनी हेचेर बरे भशेन सरकारान एक फेर मेन हेचेर इन्क्वायरी जावपाक जाय जे ऑफिसर जो मिनिस्टर हेका रिस्पॉन्सिबल आसा तेका पेनल्टी जावपाकूच जाय कित्याक लोक तेन्ना उपाशी मरताले उपाशी जगताले आनी तेंच्या वाट्याचो तेंच्या तोंडांतलो घास ह्या सरकारान ह्या मिनिस्टरान आनी हे जे ऑफिसर भितर इन्वॉल्व आहा तेंच्यांनी तो काढून तो वेस्ट करून दवरला.